दिवसामध्ये खेळवली जाईल याची दोन्ही संघांना एकानी नोंद घ्यायची आहे. झिरो मॅच. थँक्यू रोशन. किशोर पाटील आमचे खरं तर 3 दिवस या 2 दिवस पंचांच्या भूमिकेत ज्याने काम पाहिलंय ते किशोर पाटील आपण लगेच आमचे किरण पाटील यांच्याशी आपण संपर्क साधा. किशोर पाटील आपण यायचंय लगेच. किरण पाटील यांच्याशी आपण संपर्क साधायचे स्पर्धेचे आयोजक ओट रोशन. थँक्यू. जय शिवराय. क्रिकेट रसिक हो आपण पाहत आहात क्रिकेट संस्कृतीची उज्ज्वलित संध्या. जय शिवराय. मूर्तिकेचे पवित्र तव राखिले स्वराज्य स्वप्न तव साकारिले गरजनी या कैलाश हिंदौत्सव साजरा शिवराय तुझ माझा मानात समुजरा लाभले अमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंत जात एक मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी बोलतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी सन्मान मराठीचा अभिमान महाराष्ट्राचा गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा अतिशय मोठी स्पर्धा टेनिस क्रिकेटच्या पटलावरती नेवाली गावाची मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. अतिशय सुंदर आयोजन. जितूभाई स्मृतीचषक 2020 हे सुवर्ण मंच या ठिकाणी सजत असताना आजच्या दिवसातील ही अंतिम लढत मात्र वसार बनाम काकडबाल. डीजे म्युझिक. कालाने तुझा घात हो गेला आठवण येते तुझी बहिणीला कालाने तुझा घात हो गेला आठवण येते तुझी बहिणीला जितू दादा जितू जाणून गेला. जितूभाई यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. चला काकडबाल टीम आपली पहिली सलामीची जोडी आपण खेळपट्टीच्या दिशेने रवाना करायची आहे. तर आयोजन कमिटीचा या ठिकाणी आमच्यापर्यंत निर्णय येतोय. या संघातून जो जिंकेल तो थेट सकाळी 8:30 या ठिकाणी रिपोर्टिंग करण्यासाठी यायचंय. कारण नेवाली बनाम XYZ कारण या ठिकाणी हा सामना मात्र आपल्याला सुरू होत असताना पाहायला मिळेल. काकडवाल बनाम वसार या संघातून जो जिंकेल तो नेवाली या संघासमोर खेळेल. तर प्रथमतः या दोनही संघ नायकांना आम्ही लाख लाख शुभेच्छा देतोय. अतिशय सुंदर आयोजन. प्रत्येक पवीलियन प्रत्येक स्टॅन्ड इथे मात्र सजत असताना कैलासवासी बाबूशेठ पाटील स्मृती स्टॅन्ड स्वर्गीय शकुंतलाबाई स्मृती स्टॅन्ड त्यानंतर स्वर्गीय रामा पाटील स्मृती स्टॅन्ड स्वर्गीय सदाशिव रामा पाटील स्मृती स्टॅन्ड आणि अनेक पाहुणा वर्गाच या ठिकाणी कटआउट पाहायला मिळतील. कैलासवासी जितेश जाधव यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. तर या ठिकाणी दोन्ही संघांसाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राईज चौकार हॅट्रिक सिक्सर हॅट्रिक विकेट हॅट्रिक साठी संजयजी फुलोरे एक गोल्डन व्यक्तिमत्व काकडवाल डावलपाडा यांच्या माध्यमातून या ठिकाणी 1,000 रुपयाचं कॅश प्राईज दोन्ही संघांसाठी. पहा या सध्याच्या धगधगत्या जीवनामध्ये आणि या मुंबईचा विचार केला एखादा वडापाव कोण कोणाला देत नसतं मात्र विकेट हॅट्रिक साठी षटकार हॅट्रिक साठी चौकार हॅट्रिक साठी सन्माननीय पाहुणे एक गोल्डन नेतृत्व संजय शेठ फुलोरे डावलपाडा यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं कॅश प्राईज दोन्ही संघांसाठी. समान बाटा दोन्ही संघ नायकांना. तर या ठिकाणी गणपती बाप्पा मोरया या सामन्याला त्वरित सुरुवात करूया. गेम ऑन गेम स्टार्ट 3-2-1 गेम प्ले गेम ऑन. गोलंदाज स्टार्ट बॉलिंग ट्रॅकवर सूरज दूधकर. सूरज दूधकरचा हा चेंडू हवेमध्ये पाहायला मिळेल. लॉंग ऑन ला सुरेख जेल जल्लोष जल्लोष आणि फक्त जल्लोष.
पहिल्यांदा जशी ते मात्र हलकी वाजवली गेली, कारण बॅक टू बॅक दोन मॅन ऑफ द मॅच चे मानकरी ठरलेला हा फलंदाज महेश मडवी निराश हताश मनानं खेळपट्टी मात्र या ठिकाणी अलविदा करतोय. पा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वप्नातील मोटर बाईक अर्थातच ऍक्टिवा स्कूटी या ठिकाणी आमच्या आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र पर्वणी असेल. बाला पाटील यांच्या माध्यमातून हे मौल्यवान कार्य ऍक्टिवा स्कूटी एक दानशूर व्यक्तिमत्वाचं कार्य या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी पूर्णपणे पाहायचं झालं गारेगार वारा अंगाला झोंबतोय, पूर्णपणे कुलिंग वातावरण आणि क्रिकेटसाठी हे मात्र पोषक. त्यानंतर आमचे कटआउटला पूर्णपणे धोका मात्र झालाय. यावेळी गुडियांचा वापर करून मोठा फटका खेळायचा होता, फक्त सिंगलला प्राधान्य. त्यानंतर पाहायचं झालं तर अकाउंट मात्र खोललं गेलंय काकडवाल टीमचं. सकाळच्या सत्रापासून काकडवाल टीम आणि वसा टीमनं खूप इम्प्रेस केलंय प्रत्येक संघ नायकाकडून एक चांगलं कार्य. मी म्हटलं होतं सकाळच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग आला होता, मात्र सायंकाळच्या सत्रामध्ये सुद्धा पूर्णपणे छावणीचं स्वरूप आलंय या मैदानाला. गोलंदाज तयार, प्रहार करण्याचा प्रयत्न, काय फिटनेस पाहायला मिळतंय रवी वायले यांच्याकडून. एक टेनिस क्रिकेट जगताचे भीष्म पिता, एक चांगलं कार्य वसा टीमसाठी. रवी वायले एक चांगलं यशिरक्षण, तर या ठिकाणी सूर्याजी पावशे, तर दुसऱ्या बाजूला किशोर मडवी ही जोडी मात्र पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, प्रहार करण्याचा प्रयत्न, सूर्य प्रकारचा बेमिसाल फटका. गोलंदाज इथे मात्र थोडासा मागरा ठरेल या चेंडूवरती हा दमदार चौकार. ठिकाणी सूर्याजी पावशे या गोलंदाजावरती बाजी मारतोय आणि 4G च्या स्पीडनं या ठिकाणी फलंदाजी दाखवतोय. नेक्स्ट डिलिव्हरी, या ठिकाणी मोठा फटका खेळायचा होता सूर्याजी पाबुशेला. त्यानंतर खराब थ्रो पाहायला मिळेल. तत्वर घेतलेल्या दोन धावा, दोन धावसंख्येची जमापुंजी, एक गडी बाद काकडवाल टीम जाऊन पोहोचेल ती तब्बल 7 धावा धाव फलकावर. या सामन्या दरम्यान सत्ता कोण गाजवेल, विजयाचं इथे मात्र ताज कुणाच्या शिरपेच्या रोवल्या जाईल, काकडवाल की एका बाजूला बसार. गोलंदाज तयार, आव न देखा न ताव, प्रहार करण्याचा प्रयत्न होता फलंदाज सूर्याजी पावशेचा आणि त्यानंतर मात्र बीट होताना पाहायला मिळेल. एका षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर काकडवाल टीम 1-7. पाक पूर्णपणे मंचावरती अनेक पाहुणा वर्ग पाहायला मिळते. कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातील आध्यात्मिक क्षेत्रातील पाहुणा वर्ग या ठिकाणी पाहायला मिळेल. दिव्याने दिवा लावत गेला की दिव्यांची एक दीपमाल तयार होते, फुलाला फुलं जोडत गेली की फुलांचा एक फुलहार तयार होतो, त्याप्रमाणे माणसांना माणसं जोडत गेली की माणुसकीचं एक सुंदर नातं हे तयार केलं जातं. ते नातं तयार केलंय जय भोले क्रिकेट संघ नेवाली यांच्या माध्यमातून. एक दमदार रॉयल म्हणजे राजा, राजासारखं आयोजन आमच्या या आयोजकांच्या माध्यमातून, अतिशय रॉयल कारभार. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या पाहायला मिळेल 1-7. येणारा गोलंदाज गोलंदाजी शमारगर दुसऱ्या षटकासाठी सुनील वायले, एक अनुभवी गोलंदाज आहे वसा टीमच्या माध्यमातून. धर्मवीर चषकामध्ये अनेक फलंदाजांच्या दांड्या गुल करणारा हा गोलंदाज पॉवरफुल गोलंदाजी करेल का? पहिला चेंडू पाहू शकाल अतिशय वेगवान, तोपर्यंत दोन धावा घेण्याचा प्रयत्न रवी वायले या ठिकाणी. महेंद्र सिंग धोनी स्टाईल कामगिरी करताना फलंदाज रन आउट ची शिकार, पंचांचा इशारा वाईट करार.
मिश्रणाला कुठला संघ या ठिकाणी धिंगाणा घालेल, अतिशय सैराट आणि झिंगाट आयोजन आमच्या या आयोजकांच्या माध्यमातून। या ठिकाणी पर्शाने अर्ची नसेल पण आयोजकांची खर्ची, आणि जो संघ जिंकेल त्याला विजयाची पर्ची आमच्या या आयोजकांकडून दिलं जाईल। पा धावसंख्या आकार घेत असताना संघ जाऊन पोहोचेल एकेरी धावसंख्येमध्ये तब्बल 2 गडी बाद 9 धावा धावफल गबर। नवीन येणारा फलंदाज काकडवाल टीमचा बलीभुईर खली बली माजवतोय चणसी मापार दणदणीत चौकार। पाहू शकाल बलीभुईर हा दुखापतग्रस्त असल्यानंतर सुद्धा एक चांगलं कार्य या ठिकाणी बलीभुईर या खेळाडूकडून पाहायला मिळेल। या फलंदाजाचा झेल सोडणं वसासीम साठी मागर ठरेल, आगोला उच्चल कर दिद्दनादन 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 फटकेबाजी सिक्स रन। शिवराय मा बोलताना पश्चिमेला लखलखता सूर्य दिसणार, आम्ही जिथं जाऊ तिथं आमच्या शिवशाहीचा भगवास दिसणार। वाक्या बाद कमालीचा फटका चेंडूचा मिरिट पाहून या ठिकाणी खेळ केला गेला फलंदाजीच्या माध्यमातून। खली बली बलीभुईर ऑन अ फायर, धावसंख्येचं अग्नितांडव, संघ जाऊन पोहोचेल 19वा धावपटलावरती 2 गडी बाद काकडवाल। गोलंदाजीचे बेहाल करणारी फलंदाजी काकडवाल टीमच्या माध्यमातून फलंदाज बलीभुईर ऑन फायर। पहा जखमी वाघ या ठिकाणी डरकाली फोडतोय, वा क्या बात आहे, कमालीचे फटके आपल्या भात्याच्या माध्यमातून पेशकश केले गेले। पुन्हा एकदा ओहो ओहो सुरेख फटका तिथे मात्र वाक्याच्या बाहेर चेंडसी मापलीकडे दणदणीत चौकार। आपल्या संघासाठी नायक एक काबिल तारीफ केली फलंदाज बलीभुईरच्या बाड मधून। धावसंख्या आकार घेईल संघ जाऊन पोहोचेल 23 रन। प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी बीट केला जात आहे, तुम शेर तो हम सवा शेर, आ देखे जरा किसमें है कितना दम। आणि अंतिम क्षणाला कोण असेल या सामन्याचा बाजीराव सिंघम, वसार कि काकडवाल। धावसंख्या 23 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। गोलंदाजीच्या मार्गवर सुनील वायले एक अनुभवी गोलंदाज वसा टीमच्या माध्यमातून। पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न सुरेख फटकेबाजी वेल वेल इंजिन फायरिंग एंड सिलेंडर सिक्स रन। मारते टोला बलीभुईर काकडवलवाला एक जबरदस्त फटक्यांची हुळणी या फलंदाजाच्या बाडमधून। धावसंख्येचं अग्नितांडव, धावसंख्या जाऊन पोहोचेल 29 2 विकेट लॉस काकडवाल टीम। जबरदस्त फटकेबाजी, नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडून उष्ण मिळत नसतं, ते स्वतःलाच निर्माण करावं लागतं, आणि ते नेतृत्व आणि ते कर्तृत्व या ठिकाणी या नेवालीच्या स्पर्धेमध्ये जबरदस्त फलंदाजी या फलंदाजानं दाखवली आहे। तर चला आपण नवीन चेंडूची आपण पूर्तता करायची आहे। सायंकाळचं सत्र आहे, सूर्य मात्र अस्ताला जाईल आणि ते गेल्यानंतर पूर्णपणे आपल्याला अंधुक वातावरण या ठिकाणी पाहायला मिळेल। प्रायोजककर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कटाक्षपणे नजर राहणार, मात्र पेशकश केल्यानंतर धावफलकी दावा 29 या ठिकाणी एकच वादळ पाहायला मिळतंय, ते वादळ म्हणजे बलीभुईर पूर्णपणे गोलंदाजीची नांगी इथे मात्र तोडली जातीये।
गोलंदाजीची पिस काढणारी एक फलंदाजी या फलंदाजाच्या बॅट मधून, मात्र गोलंदाजामध्ये क्षमता आहे, गोलंदाजामध्ये कुवत आहे वापसी करण्याची. त्या गोलंदाजाचं नाव आहे सुनील वायले. चेंडू शिल्लक असेल फक्त एक, वन टू गो, अंतिम चेंडू मार्गस्थ, आणि अंतिम चेंडूवरती जर या गोलंदाजानं वापसी केली तर ती मात्र दिलासा देणारी ठरेल. अंतिम चेंडू वरती पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. या ठिकाणी वसाड संघाचा पाठीराखा वर्ग आणि काकडवाल संघाचा पाठीराखा वर्ग मोठ्या संख्येने आलाय. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर दोन गडी बाद काकडवाल संघ जाऊन पोहोचेल तो 31 या धावा संख्येवर. पहा रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये क्रिकेटला भगवंताप्रमाणे का पुजलं जातं. पहा सायंकाळच्या सत्रामध्ये इतक्या मोठ्या संख्येने आपल्याला प्रेक्षक वर्ग पाहायला मिळेल. आणि या रायगड ठाणे जिल्ह्याच्या क्रिकेट रसिकांसाठी, खेळाडूंसाठी मी समालोचक आणि गीतकार म्हणून एक रॅप सॉन्ग तुमच्यापर्यंत पोहोचवेल. दसऱ्याच्या मुहूर्तावर खेळ केलाय सुरू, क्रिकेटचं टॅलेंट नसा नसा भरू, रायगड ठाण्यात आहे क्रिकेटची क्रेज, गावोगावी पोर लय तरबेज, टेनिस क्रिकेटचा लय गाजा बाजा, स्पर्धेचं आयोजन रॉयल म्हणजे राजा, क्रिकेटचा खेळ पूर्ण जगती गाजू, रायगड ठाणे दोन्ही जिल्हे एका नाण्याच्या बाजू, अखाती देशात जाऊन वाजवतायत डंका, टेनिस क्रिकेट पटूंना तुम्ही कमी समजू नका, आमची महाराष्ट्राची पोर हाईतले हुशार, त्यांनी गाजून सोडली या दुबई कतार, दुबई कतार, क्रिकेटचे प्रेक्षक आहेत खूपच दर्दी, क्रिकेटचे प्रेक्षक आहेत खूपच दर्दी, डे असो नाईट ते करतात गर्दी. मी समालोचक रोशन पाटील शिरवली तलोजा एमआयडीसी तुमच्यापर्यंत हे गीत मात्र सुपूर्द करतोय. गोलंदाज तयार, नेक्स्ट डिलिव्हरी, प्रहार करण्याचा प्रयत्न, ओहो सूर्य प्रकारचा असेल फलंदाज बाद. जणू काय आम्ही एखाद्या जत्रेमध्ये आलोय, शिट्ट्या वाजतायत, मोंगे वाजतायत, हे खूप कमी वेळेला पाहायला मिळते. मात्र जेव्हा जेव्हा आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये कॉमेंटसाठी येतो तेव्हा तेव्हा मात्र हा जोश जल्लोष आम्ही नेहमीच पाहत असतो. मोठ्या संख्येनं तांडाच्या तांडा या स्पर्धेला व्हिजिट देत असताना धावफलकी दावा 31 धाव या संख्येवरती पूर्णपणे धावसंख्येला मात्र स्थगिती दिली जाती आहे आणि पूर्णपणे रोखावं लागेल. दोन्ही संघांसाठी मी एकच म्हणेन, मनाशी बालगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान हे सोडायचं नसतं, लढायचं असतं, लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. एक लढवय्या बाणा या ठिकाणी दोन्ही संघांच्या माध्यमातून दाखवला जाईल यातील मात्र शंका नाहीये. हे ठाणे जिल्ह्यातील दोन दादा संघ आज मात्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आमने सामने पाहायला मिळतील. गोलंदाजीच्या मार्गावर गिरीश म्हात्रे, मागच्या सामन्या दरम्यान सुद्धा अतिशय वाखाणण्याची गोलंदाजी याने दाखवली होती. वसा टीमचा कुलदीप यादव, ओहो सूर्य प्रकारची दांडी गुल करणारी गोलंदाजी गिरीशच्या माध्यमातून. आबला मुकाबला, या ठिकाणी अजून एक विकेट गेला तो काकडवाल टीमचा. दोन ओव्हर मध्ये पूर्णपणे दादागिरी प्रस्थापित केली,
पहिल्या ओवर मध्ये सूरज दूधकरने धावा दिल्या 7 एका फलंदाजाला बाद केलं आणि त्यानंतर सुनील वायले या गोलंदाजाकडून 22 धावा खर्च केल्यानंतर एका फलंदाजाच्या पारीची कत्तल केली गेली आणि त्यानंतर गोलंदाजीच्या मार्कवर वसा टीमचा कुलदीप यादव काय कमालीची गोलंदाजी या फिरकीच्या जादूगराच्या माध्यमातून पूर्णपणे चक्राहून सोडणारी गोलंदाजी या गोलंदाजाने या ठिकाणी दाखवली आहे. त्या गोलंदाजाचं नाव आहे गिरीश माथे मॅम फ्रॉम वसार. पूर्णपणे बांधून ठेवलंय गोलंदाज गिरीशन काकडबाग टीमला फिरकीच्या अदाकारीनं क्रिकेट रसिकांची मन जिंकतोय. क्रिकेट रसिकांची नस ओळखलेला खेळाडू म्हणजे वसा टीमचा गिरीश मात्रे. फलंदाजांना रोखठोक प्रत्युत्तर द्यावं लागेल. करो या मोरोचा हा मुकाबला असेल. पुढच्या मॅच मध्ये आपल्याला पोहोचायचं असेल तर एक कलाटणी देणारी खेळी या ठिकाणी दाखवावीच लागेल. संघाला धोका मग बिंदा ठोका हा रोखठोक प्रत्युत्तर या ठिकाणी फलंदाजीच्या मार्कवर काकडबाग टीमला दाखवावा लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 धावा. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील चेंडू क्रमांक पाहायला मिळेल या क्षणी 6 आणि रवी वायले यांच्या माध्यमातून ज्याप्रमाणे टेस्ट क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण सजवलं जातं त्याप्रमाणे या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलंय. जोगिंदर मात्रे समोर आहे गोलंदाज तयार. ओहो जणू काय टेनिस विश्वाच्या माध्यमातून रवी वायलेनं टेस्ट क्रिकेट दाखवलं. 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या खेळीनंतर काकडबाग टीम जाऊन पोहोचेल 32 कोण हरणार कोण. कुठला संघ या ठिकाणी विजय महोत्सव साजरा करेल आणि कुठल्या संघाच्या वाटेला स्मशान शांतता पाहायला मिळेल. पा येणारा 6 चेंडूंमध्ये चांगल्या प्रमाणे गोलंदाजी आणि 1 चांगल्या प्रमाणे फलंदाजी या ठिकाणी दाखवावीच लागेल. कारण 3 ओव्हरचा विचार केला तर आपल्याला 32 धावा धावपुस्तकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या मार्कवर वसा टीमचा कुणाल गडगे या गोलंदाजाचा इथे मात्र वापर केलाय रवी वायले या संघनायकाकडून. एक नायक पारी कोण खेळेल एक छत्री फिल्डिंग अम्ब्रेला फिल्डिंग इथे मात्र सजवली आहे संघनायकाकडून. गोलंदाज कुणाल तयार. राईट मोर द विकेट वेट केलं त्यानंतर कट करण्याचा प्रयत्न अशा प्रकारची शैली रवी वायले यांच्या माध्यमातून या ठिकाणी रनआउटची शिकार. त्यानं बांधलेला बंगला ज्याप्रमाणे तुटावा त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पडझड पाहायला मिळतीये. प्रत्येक फलंदाजा इथे मात्र धारा तिरती पाडलं जात आहे. युवा खेळाडूंच्या माध्यमातून या ठिकाणी चांगलं कार्य. क्रिकेट म्हणजे तरुणाईला प्रभावित करणारा हा खेळ. लहान तोरांचा सुवर्ण मध्ये साधतच तरुण साधत आहेत खेळाचा हा खरा मेल. युवा म्हणजे सळसळत रक्त. क्रिकेटला नव संजीवनी देणार हे भक्त सज्ज असताना क्रिकेटच्या पर्वणीसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट टक्कनवा चेंडू लॉंग ऑनला सुरेख झेल जल्लोष जल्लोष आणि फक्त जल्लोष. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी प्रेक्षक मायबाप वर्ग आपल्याला विनंती असेल ज्या स्टेजच्या उजव्या बाजूला जी रॅलिंग आहे तिच्यावरती आपण जास्त भार देऊ नका. ती तुटल्यानंतर आपल्याला इजा होईल. विनंती असेल आदेश नसेल. आदेश होता फक्त एकच मातोशीचा स्वर्गवासी बालासाहेब ठाकरेंचा. आणि पूर्णपणे विनंती असेल आपल्याला
समालोचक म्हणून, कारण ती पडझड झाल्यानंतर आपल्याला इजा होईल याची आपण दक्षता घ्यायची आहे. कुणाल गडगे हा गोलंदाज या ठिकाणी उत्तमोत्तम गोलंदाजी, कमाल धमाल मालामाल गोलंदाजी या ठिकाणी दाखवली जाते. वसा टीम पटपट आपण एक झटपट खेळ या ठिकाणी दाखवणं गरजेचं असेल. गोलंदाज तयार, राईट आर्म मोर द विकेट, हवाई सुंदर याला चुम्मा देईल. त्यात नंतर हातांना सुद्धा घेतल्यानंतर बॅक टू बॅक दोन फलंदाज जेलबाद. पूर्णपणे या ठिकाणी रावडी खेळी गोलंदाजांकडून प्रस्थापित झाली आहे. मात्र अडचणीत असताना अडचणींपासून दूर पळणे म्हणजे अजून अडचणीत जाण्यासारखं असतं. तुमचा एक वजीर गेला म्हणून 99% हरलात असा भ्रम काढून टाका. तुमचा एक प्यादी नशीब बदलू शकतो, फक्त हिंमत हारता कामा नये. त्याप्रमाणे पहिल्या पूर्वार्धामध्ये एक चांगली धावसंख्या बनवायची असेल तर काकडवाल टीमच्या फलंदाजांना बिना दिवाळीचे रॉकेट हे सोडावेच लागतील. कुणाला तरी या ठिकाणी रवी शास्त्री बनावं लागेल, कुणाला तरी सिक्सर किंग युवराज सिंग बनावं लागेल, कुणाला तरी या ठिकाणी MS धोनीची भूमिका बजवावी लागेल. हार्दिक पांड्या स्टाईल फटके करण्यासाठी आलेला फलंदाजाकडून मोठे फटके मात्र येऊ शकले नाहीयेत. त्यात नंतर स्वतःला नकार दिलं गेलं कदाचित. या ठिकाणी रन आउटची संधी होती रवी वाहिलेला. धावसंख्येची जमापुंजी धावसंख्या आकार घेईल, संघ जाऊन पोहोचेल तब्बल 33 जावा. धावपटलावरती लागले चेंडू क्रमांक फेकून झाले आहेत तब्बल 4 आणि पाचवा चेंडू मार्गस्थ असताना त्या ठिकाणी लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं. अशा रीतीनं पाहायचं झालं तर पूर्णपणे दबदबा दोन्ही संघांकडून प्रस्थापित झालाय, कारण 40 आत रोखण्याचं कार्य वसा टीमच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळेल. जेल बाद होण्याची नामी संधी, संधीचं सोनं कुणाल गडग्यांच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी. जर म्हणायचं झालं या खेळाडूच्या नावानं एखादी प्रिंटिंग प्रेस असायला हवी, जिथे जाईल तिथे आपल्या नावाची सुवर्ण अक्षरामध्ये छपाई करतो तो गोलंदाज म्हणजे कुणाल गडगे. काकडवाल टीमनं धावसंख्या बनवली आहे ती तब्बल 35 आणि जिंकण्यासाठी वसा टीमला गरज आहे ती 36 धावांची. पा या दोन संघामधून जो संघ जिंकेल थेट आपण 8:30 आले नाही तर आपल्याला 5 धावांची पेनल्टी आमच्या आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी दिली जाईल अशी आम्हाला अधिसूचना सन्माननीय श्री या स्पर्धेचे सर्वे सर्वा किरण शेठ पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी अधिसूचना मात्र दिली जाईल. या खेळाचा पहिला पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झालाय आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती तब्बल 36 धावांची. या ठिकाणी चौथा सामना असेल उद्याच्या दिवसामध्ये खारघर आणि त्या ठिकाणी चेंजेस पाहायला मिळतील वरुण नवघर. आणि पहिला सामना असेल वाकलन बनाम सांभारली, दुसरा सामना असेल बारोडी बनाम दापोडे, तिसरा सामना असेल सरवली बनाम नायगाव आणि चौथा सामना असेल खारघर बनाम वरुण नवघर. उद्या मोठ्या संख्येनं प्रेक्षक मायबाप आपण यायला विसरू नका. तर अशा रीतीनं मी पुन्हा एकदा सर्व आयोजकांचं आभार व्यक्त करतोय. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आमची शैली
आमची कुवत ओळखून समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल सन्माननीय श्री या स्पर्धेचे सर्वेसर्वा किरण शेठ पाटील यांचा मी आभार व्यक्त करतोय. तर अशा रीतीने या स्पर्धेमधून आम्ही थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. डीजे म्युझिक. हॅलो हॅलो. गेम ऑन, गेम स्टार्ट होतो. इथे मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात पाहायला मिळते. 36 धावा काढून 36 धावांचं आव्हान असेल. 35 धावा काढून 36 धावांचं आव्हान समोर ठेवलं आहे काकडवाल संघानं. ते म्हणजेच वसार संघाच्या विरोधात खेळत असताना महेशचा हा पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसरा चेंडू मात्र सरळ बॅटने केलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडूवर क्षेत्ररक्षक दोन येत आहेत. चेंडूची पकड आणि फेकी करणार. तत्पूर्वी मात्र दोन धावा पळून काढल्या आहेत. नितीन म्हात्रे आणि जगदीश दुधकर हे दोन फलंदाज मात्र मैदानावर खेळत आहेत. सलामीची जोडी मैदानावर पाहायला मिळते. 24 चेंडूमध्ये अवघ्या 36 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा संघ, वसार संघ कशा पद्धतीनं कामगिरी करेल खरं तर पहा. सभोवताली प्रेक्षक वर्ग आता बहुसंख्येनं पाहायला मिळत आहेत आणि हाच खरा प्रतिसाद पाहायला मिळतोय या स्पर्धेला. हा चेंडू इथे मात्र निर्धाव चेंडू जातोय. खास करून मी कौतुक करेन तमाम क्रीडारसिक प्रेक्षकांचं, मी कौतुक करेन या आयोजकांचं. रोशन, आज आपल्याला या संपूर्ण दोन दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रेक्षक वर्ग देखील पाहायला मिळाले. हौशे, नवशे आणि गौशे असं म्हटलं जातं या प्रेक्षक वर्गाला. खरं तर आपल्या हा पंचांचा नक्कीच स्वैर चेंडूचा इशारा येतो. अतिरिक्त धाव येते. खरं तर व्यासपीठाच्या मागे पहा, बरेच हौशे प्रेक्षक देखील आहेत. त्यानंतर हौशे नऊशे असे प्रेक्षक मागे आनंद घेत आहेत वेगळ्या पद्धतीनं. आणि मैदानावर प्रेक्षक आजूबाजूला पूर्णपणे या स्पर्धेचा देखील खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी पूर्ण उपस्थित. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया, त्यांचं कौतुक करूया. कारण प्रेक्षक वर्ग म्हटला तर प्रत्येक स्पर्धेचा केंद्र बिंदू. मग रायगडमध्ये एवढे प्रेक्षक आम्हाला पाहायला मिळत नाही. आज खरं तर हे प्रेक्षक वर्ग पाहून आम्हाला फार आनंद झाला. रायगडमध्ये बऱ्याच स्पर्धा आम्ही कव्हर करतो परंतु ठाणे परिसरामध्ये एक वैशिष्ट्य पाहायला मिळालं, तो प्रेक्षक वर्गाचा प्रतिसाद. यांच्या नक्कीच या प्रतिसादाला मी सलाम करतोय. घेऊन चलतो मैदानाकडे जिथे मात्र वाईटची अर्थातच अतिरिक्त एक धाव आल्यानंतर धावसंख्या धावपलकावर तीन धावसंख्या धावपलकावर. नेक्स्ट बॉल महेशचा. हा चेंडू अगदी कोळात फेकला होता, क्षेत्ररक्षक देते. मी म्हणेन बली भोईर होता, झेल टिपतोय आणि पहिला झक्का, पहिला फलंदाज बाद होतोय. नितीन बॅक टू पॅवेलियन. तर महेश मडवी या गोलंदाजानं आज दिवसभर अतिशय चांगली प्रेक्षणीय कामगिरी केली. महेशनं संपूर्ण स्पर्धेमध्ये एक वाखाण्यजोग गोलंदाजी केली आणि गोलंदाजी सोबत मी तर म्हणेन फलंदाजी देखील तेवढीच चांगली पाहायला मिळाली. अप्रतिम कामगिरी, एक अष्टपैलू कामगिरी महेश मडवीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर धावसंख्या धावपलकावर आपण पाहू शकाल, इथे मात्र धावसंख्या फक्त 3 धावा. खरं तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, त्यामध्ये 1 स्वैर आहे, 5वा चेंडू. मात्र 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3, अजूनही 36 धावां. एक जर बघितलं तर 36 धावांचं हे आव्हान आहे. 4 षटकामध्ये 24 चेंडूमध्ये 36 धावा, अतिशय चांगली कामगिरी करत आहे. आपण पाहायला मिळतोय तर खरं तर या खेळाडूंना नक्कीच जिंकण्यासाठी धडपड आहे. कारण सामना फार महत्त्वाचा आहे, ह्या मॅच इम्पॉर्टंट आहे. हा सुपर 8चा सामना आहे. जिंकणारा संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. डू ऑर डाय. खरं तर हा चेंडू नो मॅन्स लँड एरियामध्ये अगदी गोळीच्या वेगानं ट्रेस द बुलेट 4 रन. फलकावर 7. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो न बदलो पण वेल नक्कीच बदलते. इथे मात्र
अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळते. धावसंख्या धावपलकावर चौकाराच्या मदतीनं 7. चेंडू मात्र विकेटवर क्रीजवर राहतोय, अर्थातच खेळपट्टीवर चेंडू. इथे विसावल्यानंतर निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावपलकावर पहिला खेळ षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 7 ही धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते. 7 धावा धाव वातावरण एक थंडी अर्थातच पसरली आपल्या संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये आणि तापमान पहा 28° सेंटीग्रेड डिग्रीच्या खाली हा तापमान देखील आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे अगदी एक थंडमय वातावरण सभोवताली पसरलं आहे आणि या मैदानावर सभोवताली प्रेक्षक वर्ग देखील या गुलाबी थंडीमध्ये अतिशय या चांगल्या सामन्याचा आनंद घेतोय. मॅच इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, काय सांगितलं जातं, कारण हा सामना सुरू आहे सुपर 8 चा. जिंकणारा संघ सुपर 4 मध्ये दाखल होईल आणि नेवाली संघाच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज होईल. अर्थातच किमान एका चषकाचा मानकरी असेल, किमान एका ट्रॉफीचा हक्कदार असेल इथून जिंकणारा संघ. मग डू ऑर डाय, करो या मरो, अभी नाही तो कभी नाही, असा हा सामना पाहायला मिळेल या दोन्ही संघनायकांनी. याची मात्र नोंद घ्यावी, पहिला षटक समाप्त धावसंख्या 7 असताना सेकंड ओव्हर घेऊन येतोय गोलंदाज. कदम सालवी गोलंदाज, गोलंदाजीच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल. तर समोर असणारा फलंदाज मात्र एक अनुभवी खेळाडू, बरीच वर्ष क्रिकेट खेळलाय, अजूनही खेळतोय, रवी वायले. रवी वायले ऑन स्ट्राईक, मागच्या सामन्याचा सामनावीर. समोर मात्र गोलंदाजीसाठी कदम, हा गोलंदाज सज्ज असेल. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, आता येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 29 धावांची. पहिला चेंडू रिव्हर्सिव्हचा प्रयत्न, टू टू माय माय, यस नो, अजून देखील संधी होती, परंतु तिसऱ्या पंचांची मागणी, थर्ड अंपायर कॉल चुकलं, टू टू माय माय पाहायला मिळालं आणि रवी वायलेला मात्र इथे काय घडेल, काय निर्णय येईल आपल्यापर्यंत, तर थर्ड अंपायर कडे जाणार आहोत. निर्णय आपल्यापर्यंत सहज पोहोचेल, कारण तर कुठेतरी मी म्हणेन ही घातक धाव घेण्याचा प्रयत्न केला रवी वायले सारख्या फलंदाजांनी आणि तिसरा पंच आपण पाहू शकता स्क्रीनवर. दी जवळपास या ठिकाणी स्वतःला खरं तर झोकून देऊन स्टंपवर चेंडू लावण्याचा प्रयत्न देखील केलाय आमच्या तिसरे पंच. आयोजकांच्या भूमिकेत आपल्यापर्यंत नक्कीच निर्णय पोहोचवतो. सर्वांचा नजरा, तमाम रसिकांच्या नजरा आणि खेळाडूंच्या नजरा देखील आपल्या तिसऱ्या पंचांवर आणि फलंदाज बाद, अंपायर कॉल, ग्रीन सिग्नल, बॅट्समन आउट, रवी वायले बॅक टू पॅव्हिलियन. आणि रवी मात्र बाद होतोय इथे, मात्र पहिला फलंदाज नितीन म्हात्रे बाद झाला, त्यानंतर रवी वायले, दोन फलंदाज बाद झाले. धावसंख्या धावफलकावर 1 वाढली, अर्थातच 7 ही धावसंख्या धावफलकावर स्थगित असेल. अतिशय चांगला सामना पाहायला मिळतोय. क्रिकेट हा सामना जल्लोषानं, जिद्दीनं आणि चिकाटीनं खेळला जातोय, कारण दोन्ही संघांना माहीत आहे जर आपण या सामन्यामध्ये हारलात तर नक्कीच या स्पर्धेमधलं आपलं अस्तित्व नष्ट होईल. आपलं अस्तित्व मात्र इथे या स्पर्धेपुरतं का नक्कीच नाहीसं होईल असा हा सामना. खरं तर जिंकण्यासाठी धडपड सुरू आहे. क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे जोश आणि क्रिकेट म्हणजे चिकाटी, क्रिकेट म्हणजेच मेहनत, क्रिकेट म्हणजे धाडस, क्रिकेट म्हणजे धैर्य आणि क्रिकेट म्हणजे संयम, क्रिकेट म्हणजे हुशारी, क्रिकेट म्हणजेच जीव की प्राण. हा क्रिकेट खेळ आज तमाम क्रीडारसिक आणि खेळाडू या क्रिकेट खेळामागे वेडे होत असताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तर नेक्स्ट बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. कदम सालवीचा हा चेंडू असेल फलंदाज. सुरजसाठी रिव्हर्सिव्हचा फटका खेळला, चेंडू जातो एका टप्प्यानं अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर, वन बाउंड सीमापार चौकार. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 11 धावा, 11 रन्स. पुन्हा एकदा रिव्हर्सिव्ह सातत्यानं प्रयत्न करतोय आणि चेंडू जातोय डी पॉइंट,
क्षेत्राच्या दिशेनं मात्र तिथे क्षेत्ररक्षक प्रयत्नांची पराकाष्ठा करत चेंडू थांबवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. तिथे चेंडूला अडवण्यात त्याला यश मिळालं, परंतु मिळाला जात आहेत एकूण या चेंडूवर तीन धावांच्या मदतीनं धावसंख्या धावून पोहोचली दुसरं षटक 14 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरं 14 धावा, एकूण 36 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा वस्सार संघ काकडवाल संघाच्या विरोधात आता मात्र 1-1, 2-2 धावा घेण्यासाठी धडपड सुरू आहे. तर कॅमेरामॅन आमचा जो आहे त्याच्या समोर स्टँडवर कोणीही उभं राहायचं नाही. कैलासवाशी बाबूशेठ पाटील स्मृती स्टँड आहे, तिथे बरेच प्रेक्षक उभे आहेत. तो कॅमेरा हलतोय त्याच्यामुळं स्क्रीन देखील आपल्याला व्यवस्थितरित्या पाहायला मिळत नाही. चेंडूला इस्तांबला भिरकावून दिला आहे अगदी वेगानं, बंदुकीतून सुटलेली गोळी जशी वेगानं निघते तसा हा चेंडू गेला सीमापार चौकार. चला तुम्ही उतरा कॅमेऱ्याजवळ, ते बरेच प्रेक्षक वर्ग उभे आहेत स्टँडवर, बरीच जागा इकडे या इकडे येऊन आपण सामन्याचा आनंद घेऊ शकता. तर कृपया उतरायचं आहे आपण. हा चेंडू चौकारानंतर पुन्हा एकदा आडव्या बॅटने केला, अजून एक त्याच दिशेनं मारलेला अर्थातच खणखणीत चौकार. मास्टर पहा आमचे कॅमेरामॅन चेतन भोईर, तिथे कॅमेरामॅन चेतन भोईर उभे आहेत, त्यांच्या बाजूला असणारे सर्व प्रेक्षक आपण उभे राहू नका. तिथे सूरज देखील आहे कॅमेरामॅन सूरज, आपण तिथे त्या सर्व प्रेक्षकांना बाजूला करायचं आहे. तर चौकारानं धावसंख्या धावून पोहोचली धावफलकावर 22 धावा 22 रन्स. चेंडू आणि धावांचं अंतर अगदी सोपं, 13 चेंडू आणि 14 धावांचं हे समीकरण पाहायला मिळतोय. चेंडू सर बॅटने केला फलंदाज, अतिशय चांगली कामगिरी करत असताना जगदीश दुधकरचे मात्र फलंदाजी अप्रतिम पाहायला मिळाली. आणि सूरज दुधकर हे दोन फलंदाज बॅक टू बॅक 2 चौकार मारल्यानंतर अजून 1 धाव येते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफळकावर 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. आता मात्र समीकरण अगदी जवळपास 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 13 धावा प्राप्ती डिजिटलचे ओनर्स नक्की जिद्दूदादा देखील इथे उपस्थित आहेत. जिद्दूदादा गोंधळी यांचं इथे आगमन झालं, त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आता मात्र सामन्यामध्ये रंगतमाना वाढली, 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता असेल. आज मी सर्वांचं कौतुक करेन, सर्वांचं स्वागत करेन, खरं तर अतिशय चांगली स्पर्धा. मी आभार व्यक्त करेन जय पवार, अवी परब, किशोर पाडेल. मी आभार व्यक्त करेन जयेश जाधव, तेजस म्हात्रे, नितेश जाधव, सर्व गुणलेखकांचं. मी आभार व्यक्त करेन आमच्या सर्व GTC टीमचं, अप्रतिम साथ या सर्व टीमने. आज 2 दिवस आपण पाहतोय त्यांचं योगदान अतिशय सुरेख पद्धतीनं पाहायला मिळतोय या स्पर्धेसाठी. खरं तर जय भोले क्रिकेट संघ नेवाली आयोजित जितूबाई स्मृती चषक 2020 एक सुंदर पर्व आणि अतिशय चांगली स्पर्धा आपल्याला भेटीला येते या नेवाली गावामध्ये. मग किरणदादा पाटील, अंकुश जाधव, बलिराम पाटील, बाला पाटील, दिनेश भोईर आणि काका पावशी या सर्व आयोजकांचं पुन्हा एकदा मी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि घेऊन चलतो मैदानावर जिथे मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. हा चेंडू भिरकावून दिलाय अगदी लांब लचक षटकार. या षटकारानं पूर्णपणे सामन्यातलं चित्र बदललं, सामन्यातलं समीकरण सोपं झालं. 11 चेंडू 7 धावांची आवश्यकता. हा चेंडू चांगला होता, चेंडू खरं तर खुला अगदी बली भोईरचा यॉर्क ब्लॉकमध्ये चेंडू फेकला. तत्पूर्वी मात्र 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. 2 धावेनं संघाचं समीकरण जर बघितलं अगदी मी म्हणेन इझी सोप्या स्वरूपात 10 चेंडू आणि 5 धावा. 10 चेंडू 5 धावा हे समीकरण पाहायला मिळतोय या मैदानावर. आजचा हा शेवटचा सामना आणि चेंडू हवेमध्ये मिस टायमिंग झालं. झेलकाली स्वतः महेश कर्णधार झेल टिपतोय आणि फलंदाज बाद होतोय डावकुरा फलंदाज सूरज दुधकर. एक अतिशय चांगली कामगिरी, खरं तर सूरज हा
एक महत्वपूर्ण खेळी करून बाद होतोय. सहा चेंडू मध्ये 17 धावा सूरज दूधकर, 6 चेंडू 17 धावा, एक अतिशय चांगली खेळी करून हा बाद होतोय. सामन्यातलं समीकरण अगदी सोप्या स्थितीत, 9 चेंडू आणि 5 धावा. इथून नेवाली संघ वाट पाहतोय की कुठला संघ आपल्या समोर खेळण्यासाठी येईल उद्याच्या दिवसामध्ये. खरं तर नेवाली संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला आहे. इथून जिंकणारा संघ किमान एका ट्रॉफीचा हक्कदार किंवा मानकरी असेल असा हा सुपर 8 चा सामना पाहायला मिळतोय. 5 धावांची आवश्यकता येणाऱ्या 9 चेंडूमध्ये, 1-1 चेंडू निर्धाव फेकावे लागेल, 1-1 चेंडू मिनिमम डॉट फेकावा लागेल. सरळ बॅटने केला, चेंडू जातोय पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तिथे सज्ज असेल. 1 आणि 1 धाव मिळते. आता मात्र जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता असेल. 4 धावा दूर असेल विजयापासून. आणि आजच्या दिवसातला अंतिम सामना, प्रेक्षक वर्गाचं देखील आपण कौतुक आणि स्वागत करूया. अतिशय बहुसंख्येनं आणि मी म्हणेन मोठ्या उपस्थितीनं या स्पर्धेचा आनंद घेतात. आ चेंडू बिरकावून दिलाय.